एक तरी बळी गेल्याशिवाय जागा व्हायचंच नाही हे जणू आपल्या यंत्रणांनी ठरवूनच टाकलंय. नागपूर महापालिकाही त्यातलीच. एक बळी गेल्यावर झोपलेली महापालिका जागी झाली. पाहूया काय घडलं नागपूरमध्ये. फोटोत दिसणाऱ्या या साधना पुराडभट महापालिकेच्या गलथानपणाचा हा बळी. आकाशवाणी चौकात त्यांचा अपघात झाला. साधना त्यांच्या पतीबरोबर दुचाकीवरून जात होत्या. तेवढ्यात दुचाकीला अचानक एक जोरदार धक्का लागला. त्यात मागे बसलेल्या साधना पडल्या आणि मेंदूला मार लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला तो हा रस्ता. आकाशवाणी चौकातून जाणाऱ्या या रस्त्याचं 2 वर्षांपूर्वी रुंदीकरण झालं. त्यासाठी रस्त्यावरची झाडं कापण्यात आली. मात्र त्या झाडांचे बुंधे तसेच ठेवले. ते कापून रस्ता समान करण्याची जबाबदारी कुणीच घेतली नाही. याच वर आलेल्या बुंध्यांमुळे साधना यांचा अपघात झाला. झाडाचा बुंधा होता आणि तो बुंधा म्हणजे रस्ता वाढवला होता आणि तो बुंधा जो आहे तो त्या झाड रस्त्याच्या लेव्हलवर नव्हता, 4 इंच जवळपास वर होता. त्याच्यामुळे मला तो अंधारात दिसला नाही. सरळ त्याच्यावरून गाडी गेली आणि गाडी उसळली आणि गाडी उसळल्यावर एक्झॅक्ट न्यायालयाच्या समोर होता तो. गाडी उसळल्यामुळे माझं संतुलन थोडं बिघडलं आणि माझी मिसेस खाली पडली. साधना यांचा अपघात झाल्यावर दुसऱ्यांवर असा प्रसंग येऊ नये म्हणून त्यांच्या मुलीनं पुढाकार घेतला. मधुरानं थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून महापालिकेचा हा गलथानपणा चव्हाट्यावर आणला. मधुराच्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयानं दखल घेतली. त्यानंतर झोपलेली महापालिका खडबडून जागी झाली आणि बुंधे कापून रस्ता सरळ केला. कमिशनर सरांचं हेच म्हणणं, त्यांनी मला तो सेम इंस्टाग्रामवरचा स्क्रीनशॉट दाखवला आणि त्यांनी म्हटलं की हे CM सरांकडनं आलेलं आहे. आता एक झाडाचा बुंदा हटवायला आम्हाला CM जावं लागतं आहे. हे कुठला सिस्टम चालू आहे हा आणि हे चेंज करायचं आहे. आता रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जर कुणाचा जीव धोक्यात येत असेल तर ती अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि मला असं वाटतं महानगरपालिका पूर्ण काळजी घेत आहे. परंतु जर अनावधानाने कुठे खड्डे राहून गेले तर आम्ही आदेश दिलेले आहे की त्यांनी खड्डे लवकर समतल करा. रस्ता समतोल करणं हे अतिशय साधं आणि पटकन होणारं काम, पण ती जबाबदारी जाणवली नाही एवढी महापालिका निगरगट्ट. आणि एवढ्या छोट्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याशिवाय होत नसेल तर स्थानिक यंत्रणा काय कामाच्या. रस्ते सपाट करण्यासारख्या कामासाठी एक बळी जावा लागत असेल तर त्यासारखी लाजिरवाणी बाब नाही. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.